अनुसूचित जाती आरक्षणाची अ ब कड अशी वर्गवारी करावी या मागणीसाठी क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती असून मातंग समाज आणि तत्सम जातीचा त्यात समावेश होतो. अनुसूचित जातीचा लाभ मातंग समाजाला मिळत नाही. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं या मुख्य मागणीसाठी क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेनं आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. क्रांतीगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचा पुनर्विचार करावा. गायरान जमीन कसत असलेल्या मातंग भूमिहीनांच्या नावे करण्यात यावी. श्री क्षेत्र शेंद्रा या ठिकाणी मंदिरापासून 5 किलोमीटर पर्यंत अकृषक परवानगी देणं बंद करावं आदी मागण्यांसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये उत्तम कांबळे, विजय आव्हाड, संतोष पवार, राजू खाजेकर, मच्छिंद्र कांबळे, काकासाहेब नाडे आदींचा समावेश होता. मातंग समाज व तत्सम जातीला अनुसूचित जाती आरक्षणांतर्गत आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने अनुसूचित जाती आरक्षणाची अभकड वर्गवारी करावी या मागणीसाठी क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वात आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्य शासनाने मातंग समाजाच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे. मात्र मातंग समाजाच्या प्रश्नाकडे शासन म्हणावं तसं गांभीर्य लक्षात घेत नाही. मातंग समाजाला आरक्षण द्यावं, शासनाने तात्काळ मान्य करावी, अन्यथा 10 मार्च 2017 रोजी औरंगाबाद शहरामध्ये मातंग समाजाचा राज्यस्तरीय मोर्चा महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा आम्ही देतो.